नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या रांजे या गावातील रांजेश्वराचं मंदिर, मंदिराच्याच बाजूला असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशी पाण्याची कुंड आणि या गावात घडलेल्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल. रांजेश्वर मंदिराकडे जाताना बाजूलाच बारबाईंपैकी एक नारो गणेश यांचा वाडा आणि आतमध्ये लक्ष्मीनारायण मंदिर नजरेस पडतं. समोर एक दगडी कमान आहे आणि बाजूलाच मारुतीचं छोटंसं मंदिर आहे. पुढे असलेल्या भव्य अशा दगडी कमानीमधून आतमध्ये आल्यावर खाली निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं रांजेश्वराचं देखणंसं मंदिर आपल्या नजरेस पडतं. हे गाव स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊंना लखुजीराजे जाधव यांनी खर्चासाठी आंदण म्हणून दिले होते असे इतिहास सांगतो. काही पायऱ्या उतरून खाली आलं की समोरच नंदी मंडप दिसतो आणि मंडपामध्ये नंदीच्या 3 सुरेख अशा प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. रांजेश्वराचं हे एक प्राचीन शिवमंदिर असून छत्रपती शिवरायांनी या मंदिराचा त्याकाळी जीर्णोद्धार केल्याचं इतिहासातील नोंदींवरून आढळून येतं. संपूर्ण मंदिराची बांधणी ही दगडामधली असून शिखराचं काम विटा चुनखडीपासून झालेलं दिसतं. बहुधा शिखराचं काम हे नंतरच्या काळात म्हणजेच पेशवेकाळात झालं असावं. मंदिराची रचना ही सभामंडप आणि गर्भगृह अशी असून गर्भगृहात प्रवेश करण्याच्या आधी द्वाराच्या वरच्या बाजूला आपल्याला गणेशाची आणि मारुतीची सुंदर अशी शिल्पे कोरलेली दिसून येतात. गर्भगृहामध्ये महादेवाचं स्वयंभू असं शिवलिंग असून शिवलिंगाखाली पाण्याचा झरा असल्याचं गावकरी सांगतात. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर एकमेकांना जोडलेली ही 3 पाण्याची कुंड आपलं लक्ष वेधून घेतात. ही पाण्याची 3 कुंड असून ही पाणी पिण्यासाठी किंवा पूजेसाठी वापरतात, हे आंघोळीसाठी वापरतात आणि हे वापरासाठी पाणी वापरतात. ह्या पाण्याचा ओव्हरफ्लो इथून शिवगंगा नदीला जाऊन मिळतो. पहिल्या कुंडाला देवकुंड असं इथं म्हटलं जातं, कारण पूर्वी या कुंडातील पाण्याचा वापर देवाच्या पूजेसाठी आणि पिण्यासाठी केला जात. या कुंडामध्ये खाली उतरण्यासाठी 2 पायरी मार्ग असून आतमध्ये 3 देवळे आहेत, ज्याच्यामध्ये पूर्वी देवदेवतांच्या मूर्ती होत्या. या कुंडातून दुसऱ्या कुंडामध्ये पाणी जाण्यासाठी एक विशिष्ट रचना पूर्वी केली होती. दुसऱ्या कुंडातील पाण्याचा वापर आंघोळीसाठी पूर्वीपासून केला जायचा आणि पहिल्या कुंडातील पाणी गोमुखातून दुसऱ्या कुंडात येण्याची व्यवस्था इथे दिसते, तर दुसऱ्या कुंडातील पाणी तिसऱ्या कुंडात जाण्यासाठी दगडी छिद्र इथं पाहायला मिळतं. इथून पुढं असलेल्या कुंडामधील पाण्याचा वापर हा दुनी बांधण्यासाठी केला जायचा आणि हे पाणी पुढे या भुयारी मार्गाद्वारे किंवा नहरी मार्गे शेतीला सोडण्याची व्यवस्था त्या काळी केली गेली होती. यावरून पूर्वीची स्थापत्यशैली कशी होती हे आपल्या लक्षात येतं. त्याबरोबरच 300 ते 350 वर्षांपूर्वीची ही पाण्याची व्यवस्था, पाण्याचा अपव्यय कसा टाळता येऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण आहे. पाणी बाहेर जाण्यासाठीचं हे भुयार पुढे मंदिर परिसराच्या बाहेरपर्यंत असून इथून पुढे हे पाणी शिवगंगा नदीला जाऊन मिळतं. रांजेगाव आणखी एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आहे, ते म्हणजे रांजेगावच्या बाबाजी उर्फ भिकाजी गुजर पाटलाने एका महिलेशी बदमल केले म्हणून त्याचा चौरंग करण्याची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दिली होती. चौरंग म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करण्याची शिक्षा. रयतेच्या राजाची संकल्पना साकारताना गुन्हेगारांना कडक शिक्षा आणि पीडितांना न्याय मिळेल याचा विश्वास निर्माण करण्याचे कार्य राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते. रांजेश्वर मंदिराच्या उत्तरेला 300 ते 400 मीटरवर असलेल्या शेतामध्ये गुजर पाटलाची समाधी आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, कसं वाटलं हे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं रांजेश्वराचं मंदिर आणि स्थापत्यशैलीचं उत्तम उदाहरण असलेली पाण्याची कुंड हे नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.